Welcome back all the students of 10th standard, and yesterday we had seen the process of fertilization. बरोबर ज्याच्यामध्ये आपण काही प्रश्नांचे उत्तर लिहिले होते. आता पुढचा पार्ट आहे याच्यातला सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, झाडांमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं, राईट? सो विल राईट द थिंग्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. जस्ट आई गेट द पेन. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. कोणाच्या सहाय्याने होतं सेक्शुअल रिप्रोडक्शन झाडांमध्ये माहिती आहे का तुम्हाला? कोणाच्या सहाय्याने होतं? तर इट ऑलवेज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ फ्लॉवर. ओके, इट ऑलवेज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ फ्लॉवर. फ्लॉवर्स आर द रिप्रोडक्शन ऑर्गॅनिझम ऑफ प्लांट. वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन, वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन. आता आपण आधी इंग्लिशमधून लिहून घेऊ. ओके, फूल, फुलाचे टाईप्स, त्याचे ऑर्गन्स. ओके, आणि नंतर मग आपण ते डिस्क्राईब करू. बघा, आधी इंग्लिशमध्ये आपण बघू याचे फुलाचे जे पार्ट्स आहेत ते. बघा कोणते कोणते पार्ट आहेत. तर प्रत्येक फुलाला हा खाली जो दांडा असतो ज्याच्या सहाय्याने ते फांदीला जोडलेलं असतं त्याला म्हणतात पेडिसेल. इट इज कॉल्ड ॲज पेडिसेल. बरोबर, त्याच्यानंतर प्रत्येक फुलाच्या खाली अशा या हिरव्या कळ्या ज्या हिरव्या ज्या पाकळ्यांसारख्या असतात त्यांना म्हणतात कॅलिक्स. आणि हे कॅलिक्स बनलं आहे सेपल्सपासून. बरोबर, त्याच्यानंतर ज्या पाकळ्या असतात त्यांना म्हणतात करोला. करोला बनलं आहे पेटल्सपासून. पेटल्स म्हणजे पाकळ्या. त्याच्यानंतर फुलामध्ये अँड्रोशियम असतं. अँड्रोशियम म्हणजे पुंकेसर. हे बनलं आहे फिलामेंट्स आणि अँथरपासून. फिलामेंट्स आणि अँथर. आणि दुसरं असतं गायनोशियम. गायनोशियम म्हणजे स्त्री केसर. हे बनलेलं आहे स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी या तीन गोष्टींपासून. ओके, सो दिस इज द टिपिकल स्ट्रक्चर ऑफ अ फ्लॉवर. मराठीमध्ये यांनाच काय म्हणतात तर पुष्पवृंत म्हणजे पेडिसेल. बरोबर, निदलपुंज, त्याच्यानंतर दलपुंज म्हणजे पाकळ्या, त्याच्यानंतर पुमंग. ओके, जे वृंत आणि पराकोष या दोन गोष्टीपासून बनले. फिलामेंट म्हणजे वृंत, अँथर म्हणजे पराकोष, आणि जायांग म्हणजे स्त्री केसर. हे तीन गोष्टींपासून बनले. कुक्षी, कुक्षीवृंत आणि अंडाशय. बरोबर, तर हे फुलाचे भाग आहेत. आपण याचं डिस्क्रिप्शन शॉर्टमध्ये लिहून घेऊ सो दॅट यू कॅन अंडरस्टँड इट इन अ बेटर वे. सो फ्लॉवर इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. ओके, फ्लॉवर इज अ स्ट्रक्चरल युनिट in plants for sexual reproduction. Okay, consist of four floral whorls. त्याच्यामध्ये चार floral whorls असतात.
कोणते कोणते? कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. राईट. जसं तुम्ही बाहेरून आत जाता, सगळ्यात बाहेरचा कॅलिक्स, त्याच्यामध्ये करोला, त्याच्या आतला अँड्रोशियम, त्याच्या आतला गायनोशियम. असे ते चार भाग फुलाचे, प्रत्येक फुलाचे असतात. बरोबर. त्याच्यानंतर दिस इज अरेंज फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. बरोबर. त्याच्यानंतर अँड्रोशियम आणि गायनोशियम आर कॉल्ड ॲज इसेन्शियल व्होल्स. अँड्रोशियम अँड गायनोशियम यांना म्हणतात इसेन्शियल व्होल्स. सर्कलच्या स्वरूपात असतात ना, गोलाकार स्वरूपात, म्हणून त्यांना व्होल्स म्हणतात. बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. ॲज दे परफॉर्म फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन करतात. कॅलिक्स आणि करोला, कॅलिक्स अँड करोला, दीज आर कॉल्ड ॲज नॉन इसेन्शियल व्होर्ल. नॉन इसेन्शियल व्होर्ल. कारण दुसरं नाव आहे त्यांना ऑर ॲक्सेसरी व्होर्ल. ॲक्सेसरी व्होर्ल. कारण हे काही डायरेक्टली रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये भाग घेत नाही, पण मग ते काय करतात? दे प्रोटेक्ट द इनर व्होल्स. दे प्रोटेक्ट इनर व्होल्स. आतल्या आतले जे सर्कल्स आहेत, अँड्रोशियम आणि गायनोशियम, त्याचं प्रोटेक्शन करतात. याच्या व्यतिरिक्त पाकळ्या ज्या असतात त्या त्या किड्यांना ॲट्रॅक्ट करतात. बरोबर आहे ना? म्हणून त्यांना रंग असतो, वास असतो. पण समजा कॅलिक्स आणि करोला काढून टाकले तर रिप्रोडक्शन होईल का? होईल. कारण अँड्रोशियम आणि गायनोशियम आहे. पण अँड्रोशियम आणि गायनोशियम काढून टाकले तर रिप्रोडक्शन होईल का? होणार नाही. म्हणून यांना म्हणतात इसेन्शियल, म्हणजे जे जरुरी आहे, आणि कॅलिक्स आणि करोलाला म्हणतात नॉन इसेन्शियल. ओके. कॅलिक्स इज मेड अप विथ सेपल्स अँड करोला इज मेड अप विथ पेटल्स. बरोबर. सेपल्स हिरव्या रंगाच्या असतात, पेटल्स पाकळ्या अनेक रंगाच्या असतात. आता या फुलाचे दोन प्रकार आहेत. अ फ्लॉवर इज कॉल्ड बायसेक्शुअल इफ बोथ व्होल्स आर प्रेझेंट इन द सेम फ्लॉवर. बायसेक्शुअल फ्लॉवर, बायसेक्शुअल फ्लॉवर म्हणजे वेन अँड्रोशियम अँड गायनोशियम प्रेझेंट इन सेम फ्लॉवर. सेम फ्लॉवर. एक्झाम्पल हिबिस्कस, जास्वंदीचं फूल. तुम्ही पाहिलं आहे ना जास्वंदीचं फूल? बघा, म्हणजे इथे डायग्रॅम पण काढतो मी तुम्हाला. हे जास्वंदीचं फूल नाही आहे, फक्त समजण्यासाठी डायग्रॅम काढतो आहे. नाही तर तुम्ही म्हणाल सर जास्वंदीचं फूल असं कसं काय झालं? तर याच्यामध्ये बघा, हे स्टेमेन्स विच आर द पार्ट ऑफ अँड्रोशियम हे सुद्धा आहेत, आणि याच्यामध्ये कार्पेल म्हणजे विच इज द गायनोशियम हे सुद्धा आहे. जेव्हा गायनोशियम आणि अँड्रोशियम
हे दोन्ही भाग एकाच फुलामध्ये असतात तेव्हा त्याला म्हणतात बायसेक्शुअल फ्लॉवर. ओके, लक्षात आलं. आता याच गोष्टी आपण मराठीसाठी लिहू. ओके, फॉर द स्टुडंट्स ऑफ मराठी मीडियम. फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. फार मोठे मोठे शब्द वापरतवा मराठीमध्ये. फूल लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. ओके, लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. ओके, चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे की नाही? इट इज गुड. मग या फुलाला एकूण चार मंडले असतात. चार मंडले असतात आणि ती कशी असतात? तर बाहेरून आत या क्रमाने, बाहेरून आत या क्रमाने कशी असतात? तर निदलपुंज पहिलं जे आहे ते निदलपुंज, त्याच्यानंतर दलपुंज, त्याच्यानंतर पुमंग म्हणजे अँड्रोशियम, आणि त्याच्यानंतर जायांग म्हणजे गायनोशियम. ओके, आवश्यक मंडले पुमंग आणि जायांग, पुमंग व जायांग यांना म्हणतात आवश्यक मंडले. का बरं आवश्यक आहेत ती? कारण त्यांच्यामुळे प्रजनन होतं. ओके, कारण ते आवश्यक मंडले म्हणतात कारण ते प्रजननाचे काम करतात. आणि निदलपुंज आणि दलपुंज, निदलपुंज व दलपुंज यांना अतिरिक्त मंडले, यांना म्हणतात अतिरिक्त मंडले. कारण हे आतील मंडलाच्या संरक्षणाचे काम करतात. आतील मंडलांचे संरक्षण करतात. ठीक आहे, म्हणजे तुम्ही बाहेरून आत जाल तर सगळ्यात बाहेर निदलपुंज, मग दलपुंज, मग त्याच्यानंतर पुमंग, मग त्याच्या आतमध्ये जायांग. ओके, निदलपुंज जे घटक असतात, निदलपुंज चे जे घटक आहेत त्यांना म्हणतात निदल आणि दलपुंजचे जे घटक आहेत त्यांना म्हणतात दल किंवा पाकळ्या. ठीक आहे, पाकळ्या विविध रंगाच्या असतात. र पुमंग हे पुल्लिंगी घटक आहेत, पुल्लिंगी दल आहे आणि त्याच्या घटक दलांना पुंकेसर म्हणतात. त्याचे जे घटक दल आहेत त्यांना पुंकेसर म्हणतात.
आणि जायांग हे स्त्रीलिंगी झाले. जायांग हे स्त्रीलिंगी झाले आणि याच्या घटक दलांना स्त्री केसर असे म्हणतात. स्त्री केसर, ठीक आहे. उभयलिंगी फुलं, पुढचा भाग. उभयलिंगी फूल म्हणजे काय? तर जेव्हा एकाच फुलामध्ये स्त्री केसर आणि पुंकेसर असतात, एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतील, एकाच फुलामध्ये पुमंग व जायांग ही दोन्ही मंडले असतील तर त्याला उभयलिंगी फूल असे म्हणतात. बरोबर. उदाहरणार्थ जास्वंदीचं फूल, उदाहरणार्थ जास्वंदी, ठीक आहे. मग आता आपण बघू इथे आपण काय काय शिकलो, हायलाईट करू आपण त्याला. आपण कशापासून सुरू केलं होतं? वी हॅव स्टार्टेड विथ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लॅन्ट्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लॅन्ट्स, वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन. बरोबर. याच्यामध्ये जे फुलाचा रिप्रोडक्टिव घटक असतो तो म्हणजे फ्लॉवर, फूल, जो झाडाचा लैंगिक प्रजननाचा कार्यात्मक एकक आहे. हे फूल चार गोष्टींनी बनलेलं असतं. फोर फ्लोरल वोल्स आर देअर, चार मंडले असतात. कोणती कोणती? कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. बरं. याच्यापैकी अँड्रोशियम आणि गायनोशियम, अँड्रोशियम आणि गायनोशियम याला म्हणतात इसेन्शियल वोर. पुमंग व जायांग यांना म्हणतात आवश्यक मंडले. आणि कॅलिक्स आणि करोला, कॅलिक्स आणि करोला यांना म्हणतात नॉन इसेन्शियल वोर. निदलपुंज व दलपुंज यांना म्हणतात अतिरिक्त मंडले. राईट. कॅलिक्सचे जे पार्ट असतात दे आर कॉल्ड ॲज सेपल्स. करोलाचे पार्ट असतात त्यांना म्हणतात पेटल्स. निदलपुंजचे पार्ट निदल, दलपुंजचे पार्ट पाकळ्या. पुमंग पुल्लिंगी दल, पुंकेसर. जायांग स्त्रीलिंगी दल, स्त्रीकेसर. पुढचं आहे बायसेक्शुअल फ्लॉवर. ओके. बायसेक्शुअल फ्लॉवर उभयलिंगी फुले. जेव्हा एकाच फुलामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम या दोन्ही गोष्टी असतात तेव्हा त्याला उभयलिंगी फूल असे म्हणतात. ठीक आहे. आता पुढे फुलामधले जे पुढचा प्रकार आहे तो आहे युनिसेक्शुअल फ्लॉवर. दुसरा प्रकार युनिसेक्शुअल फ्लॉवर म्हणजे काय? तर जेव्हा अँड्रोशियम किंवा गायनोशियम याच्यापैकी एकच घटक असेल, ओके, इफ एनी वन ऑफ द टू वोल्स इज प्रेझेंट, इफ फ्लॉवर कंटेन्स आयदर अँड्रोशियम ऑर गायनोशियम, ओके, देन इट इज कॉल्ड युनिसेक्शुअल फ्लॉवर. म्हणजे दोनपैकी फक्त एकच असेल, एक तर अँड्रोशियम असेल किंवा गायनोशियम असेल. आता याच्यामध्ये सुद्धा बघा, जर अँड्रोशियम असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज मेल फ्लॉवर, मेल फ्लॉवर.
आणि जर गायनोशियम असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज फिमेल फ्लॉवर. फिमेल फ्लॉवर, ओके. म्हणजे बघा, तुम्हाला इथे फक्त एक साधी डायग्रॅम काढून दाखवतो. हे फूल आहे, बरोबर. या फुलामध्ये फक्त स्टेमेन्स आहेत. स्टेमेन्स आर द पार्ट ऑफ अँड्रोशियम, बरोबर. म्हणून हे काय झालं, मेल फ्लॉवर. आणि हे दुसरं फूल आहे, ओके. याच्यामध्ये फक्त कार्पेल आहे, म्हणजे गायनोशियम आहे. तर हे झालं फिमेल फ्लॉवर. फिमेल फ्लॉवर, लक्षात आलं? म्हणजे दोघांपैकी एकच असतं त्याच्यामध्ये काहीतरी. एक तर गायनोशियम असतं किंवा अँड्रोशियम असतं, राईट. एक्झाम्पल ऑफ दिस इज पपया. एक्झाम्पल पपया, राईट. मराठीमध्ये लिहू, एकलिंगी फूल. राईट दिस इन मराठी, ओके. एकलिंगी फूल जेव्हा फुलामध्ये पुमंग किंवा जायांग यापैकी एकच दल असेल तर त्याला एकलिंगी फूल म्हणतात. बरोबर. आता याच्यामध्ये जर पुमंग असेल, जर फक्त पुमंग असेल तर त्याला नर फूल म्हणतात, नर फूल. आणि फक्त जायांग जर असेल तर त्याला मादी फूल म्हणतात. उदाहरणार्थ पपई, ठीक आहे. आता शेवटचा भाग. बऱ्याच मोस्ट ऑफ द फ्लॉवर्स दे हॅव अ स्टॉक फॉर सपोर्ट, दॅट इज कॉल्ड ॲज पेडिसेल. सो नेक्स्ट इज पेडिसेल. अ स्टॉक फॉर सपोर्ट ऑफ फ्लॉवर. फुलाचा जो दांडा असतो ना, ज्याच्या साह्याने ते फूल खोडाला चिकटलेलं असतं, ओके, त्याला म्हणतात पेडिसेल. अँड सच फ्लॉवर्स आर कॉल्ड, सच फ्लॉवर्स आर कॉल्ड पेडिसिलेट फ्लॉवर्स. पेडिसिलेट. आणि विदाउट स्टॉक जर त्यांना दांडा नसेल तर दे आर कॉल्ड ॲज सेसाईल फ्लॉवर्स. सेसाईल फ्लॉवर्स. फुलांच्या आधारासाठी जो देठ असतो त्याला पुष्पवृंत म्हणतात. पुष्पवृंत म्हणतात. आणि अशी फुलं जिथे पुष्पवृंत आहे, पुष्पवृंत आहे, त्यांना पुष्पवृंती फुले असे म्हणतात. आणि जिथे देठ नसतो, जिथे देठ नसतो अशा फुलांना स्थानबद्ध फुले म्हणतात. स्थानबद्ध फुले म्हणतात, ठीक आहे. त्याच्यानंतर
अँड्रोशियम जो आहे हा मेल वोर्ल आणि त्याचे जे मेंबर आहे ओके त्याचे जे इट्स मेंबर्स आर कॉल्ड ॲज स्टेमेन्स आणि गायनोशियम जो आहे हा फीमेल वोर्ल आणि त्याचे जे मेंबर्स आहेत इट्स मेंबर्स आर कॉल्ड ॲज कार्पेल्स बरोबर. हे आपण मागे मराठीमध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये तरी परत एकदा लिहून घेऊ. पुमंग म्हणजे नर, ज्याला आपण म्हणतो पुल्लिंगी दल, नर किंवा पुल्लिंगी दल. आणि त्याचा जो घटक असतो त्याचा जो घटक आहे त्याला म्हणतात पुंकेसर. आणि जायांग जे आहे हे स्त्रीलिंगी दल, स्त्रीलिंगी दल. आणि त्याचे जे घटक आहे त्या घटकाला म्हणतात स्त्री केसर. ठीक आहे, याच्यानंतरचा भाग आपण आता पुढच्या वेळेला बघू. हे आत्ता आपण जे शिकलो त्याला आता आपण पटकन हायलाईट करू. कुठून शिकलो आपण, सुरुवात कुठून केली होती, युनिसेक्शुअल फ्लॉवर्स ओके, एकलिंगी फूल म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये एकतर अँड्रोशियम असतं किंवा गायनोशियम असतं, पुमंग असेल किंवा जायांग असेल. ठीक आहे, जर अँड्रोशियम असेल तर त्याला म्हणतात मेल फ्लॉवर, पुमंग असेल तर त्याला म्हणतात नर फूल, आणि जर गायनोशियम असेल तर त्याला म्हणतात फीमेल फ्लॉवर, जायांग असेल तर त्याला म्हणतात मादी फूल. फुलाला जो पेडिसेल म्हणजे जो दांडा असतो स्टॉक असतो आणि अशा फुलांना म्हणतात पेडिसिलेट फ्लॉवर्स. आणि जर त्यांना तो दांडा नसेल तर त्यांना म्हणतात सेसाईल फ्लॉवर्स. बरं, पुष्पवृंत ज्याला आहे त्यांना पुष्पवृंती फुले, आणि ज्यांना देठ नसतो त्यांना म्हणतात स्थानबद्ध फुले. बरं, अँड्रोशियमचा जो एकक आहे, युनिट आहे, मेंबर आहे, त्याला म्हणतात स्टेमेन. पुमंग त्याचा घटक पुंकेसर ओके. आणि गायनोशियम त्याचा जो मेंबर आहे त्याला म्हणतात कार्पेल. जायांग त्याचा घटक स्त्री केसर ओके. एवढं आपण बघितलं, बाकीचं आता आपण पुढच्या वेळेला बघू.